अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राज्यपाल यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। राज्यपाल यांनी राजीनामा दिला असून महाराष्ट्राच्या जनतेने सुटकेचा निश्वास सोडला आहे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांचा अपमान केला। राज्यपाल गेल्यानंतर प्रथमच असे होत आहे की राज्यात त्यांच्या राजीनाम्याचा आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे। अलेक्झांडर राज्यपाल होते, मात्र त्यांची कारकीर्द विरोधकांनाही भावली होती। आम्ही विरोधात असतानाही अलेक्झांडर यांना 5 वर्ष राज्यपाल ठेवावे अशी मागणी आम्ही केली होती। त्यांनी केलेल्या कामाचं ते कौतुक होतं, ती त्यांच्या कामाची पावती होती। येणाऱ्या राज्यपालांनीही आपली प्रतिष्ठा जपावी, हे झालं ते उशिरा झालं, मात्र मी या राजीनाम्याचे स्वागत करतो असं राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे म्हणाले। महामहिम राज्यपाल कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाला आणि महाराष्ट्रातील जनतेने एक सुटकेचा निश्वास सोडला। त्यांची कारकीर्द अत्यंत वादळी ठरली। या महाराष्ट्रामध्ये राज्यपाल महोदयांचे एक विशिष्ट प्रतिमा आणि एक विशिष्ट प्रतिष्ठा प्रायमच कोणत्याही राज्यपालांनी टिकवली ठेवलेली होती। आणि या ठिकाणी यांनी वारंवार महापुरुषांचा अपमान करणं, छत्रपती शिवरायाविषयीचे अनुद्गार काढणं, त्याबरोबर महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री फुले याविषयीचे काही उद्गार काढणं, अशा उद्गारामुळे हे वादग्रस्त ठरले आणि ह्यांच्या राजीनाम्याची मागणी महाराष्ट्रातील सर्व स्तरामध्ये झाली। अनेक जण रस्त्यावर उतरले, शेवटच्या दिवसापर्यंत संघर्ष केला आणि त्या संघर्षाचं फलित म्हणून आता त्यांचा राजीनामा मंजूर झाला। एकदाचा राजीनामा मंजूर झाला आणि महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्या राजीनाम्याचं स्वागत केलं, हे चित्र पहिल्यांदा होत आहे महाराष्ट्रामध्ये। अशा स्वरूपाचं चित्र कधीही नव्हतं। राज्यपाल गेल्यानंतर त्यांचा उचित सत्कार केला जायचा, सन्मान केला जायचा। इथं तर असं आहे की राज्यपाल गेल्यानंतर म्हणजे या ठिकाणी त्याचं स्वागत केलं जातं की बरं झालं। मी पाहिलेलं आहे की 1995 ते 1999 कालखंडामध्ये युती सरकारमध्ये आम्ही विरोधी पक्ष म्हणून सरकारमध्ये होतो आणि दिल्लीला काँग्रेसचं सरकार होतं। त्या कालखंडामध्ये अलेक्झांडर म्हणून राज्यपाल होते, ते पूर्णतः त्या ठिकाणी काँग्रेसच्या कालखंडामध्ये 5 वर्ष काम पूर्ण त्यांनी केलेलं होतं। पण त्यांना ज्यावेळेस त्यांचा कार्यकाल पूर्ण झाला त्यावेळेस जरी आम्ही विरोधी पक्षाचे होतो आणि काँग्रेसच्या विरोधी त्या ठिकाणी सत्तेत असतो होतो, तरीही त्यांना 5 वर्ष आमच्याकडेच ठेवावं अशा आग्रही मागणी आम्ही केली। मला वाटतं हे त्यांच्या केलेल्या कामाचं एक प्रकारे कौतुकच होतं, एक प्रकारे त्यांनी केलेल्या कामाची पावती होती आणि त्यांनी प्रतिमा जपली। अशा स्वरूपाची प्रतिमा राज्यपालाने जपावी, प्रतिष्ठा जपावी असं वाटतं। येणाऱ्या राज्यपालांकडूनही त्याच अपेक्षा आहेत आणि म्हणून जे काही झालेलं आहे ते ठीक आहे, उशिरा का होईना पण घडलेलं आहे। आम्ही राज्यपालांच्या या ठिकाणी राजीनाम्याचं मी स्वागत करतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।